महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग नांदेड आणि महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ मराठवाडा या विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कार्यशाळा संपन्न झाली आहे. या कार्यशाळेमध्ये मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक महिला उपस्थित होत्या. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याची माहिती आयुक्त समाज कल्याण माळवदकर यांनी दिली. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त पूर्ण जगभरच हा ज्येष्ठ नागरिकांच्या वतीचा त्या दिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्याचा अनुषंगाने आपल्या नांदेडमध्ये सुद्धा मी ते सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त माळवदकर साहेबांना विनंती केली. त्यांनी मग कलेक्टर साहेबांना या बाबतीत सांगितलं आणि कलेक्टर साहेबांनी ती विनंती मान्य केली आणि आज आपण ती एक कार्यशाळा त्याबद्दलची इथे आयोजित केली. सर्व विभागाचे अधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक असं एकत्रित ज्यावेळेस कार्यशाळेचं आयोजन होतं त्यावेळेस ज्येष्ठ नागरिकांचे जे प्रश्न आहेत, ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी आहेत, त्या समजून घेण्यापासून संवाद त्याच्यामधून साधला जातो आणि आम्हाला आशा आहे की अशा कार्यशाळेच्या माध्यमातून म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत, अडीअडचणी आहेत, अशा याच्यातून ती सुलभ होतील, अडचणी दूर व्हायला मार्गस्थ होतील. आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना जीवन सुखी समृद्धी आणि स्वाभिमानाचं जावं त्या दृष्टीने संघटनाने प्रयत्नशील असते आणि त्या दृष्टीनेच आम्ही अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सतत सातत्याने पुढे करून ते कसे मार्गी लागतील यासाठी प्रयत्नशील असतो.